केळाच्या फुलांची भजी वेगळी टेस्ट आहे, खूप छान झाले भाजी। हे केळ्याचं फूल मी आणले दादर फूल मार्केटवरून। ये चाहता कमेंट आली होती वेज खातोस की नाही, तर आज मी वेज रेसिपी दाखवणार आहे तुम्हाला। वेज मध्ये हे काहीतरी नवीन तुमच्यासाठी। हे आहे केळ्याचं फूल, केळ्याचं झाड असतं ना, त्याला जी फूल येतं मग त्याच्याखाली इथे पुढे पुढे जाऊन केळी तयार होतात। हे बघा, याचे केळी तयार होणार आहेत पुढे जाऊन। तर आपण केळ्याच्या फुलांची भजी, त्याची कशी भजी बनवायची कुरकुरीत, ते तुम्हाला मी या व्हिडिओत दाखवतो, बनवून राहा। पहिला फूल साफ करून घेऊया। तर आता फूल साफ करून घेऊया, बघूया याच्या आतमध्ये कसं निघतंय ते। ये पुढे पण कर। हे बघा आतमध्ये कसं निघतं याच्या, याची भजी बनवायची आपल्याला। असे एक एक जसे लेअर काढत जाल ना तुम्ही, तर एक एक लेअरच्या आतमध्ये हे बघा हे असे निघत जाणार। स्टॉक जसं जसं खोलतोय ना, ते आतमध्ये कवळं 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 निघत चाललंय। हे आपण सर्व खोललेत। हे जी वरती जे दाखवलं ना स्टार्टिंगला, हे थोडे मला काळसर खराब वाटत आहे, खराब नाही झालेत काळसर वाटत आहेत म्हणून मी ते घेत नाही। खूप आहेत याच्यामध्ये, हे बघा जसं जसं खोलतोय ना तसे कवळे कवळे निघत चालले आहेत। बघा हे जे बारीक बारीक दिसत आहेत ना, हे जे हे मोठं झाल्यावरती हे जे केळी बनणार आहे। बघा कवळी फुलं आहेत, याची भजी बनवायची आपल्याला। याच्या आतमध्ये हे जे कडकवालं एक पानसारखं असतं ते काढायचं आहे, आणि ते पान काढल्याच्या नंतर अजून एक सिंगल दांडी आहे ती कडक असते, या दोन गोष्टी काढून घ्यायच्या आहेत। आणि बाकी हे असं भेटेल तुम्हाला, परत एकदा दाखवतो। हे बघा ही कडक दांडी आहे, हे बघा इथे क्लिअर दिसते। कडक दांडी काढल्याच्या नंतर याच्या आतमध्ये एक सिंगल दांडी आहे जी खूप कडक असते, त्या दोन गोष्टी काढलं की झालं। असं वरती टोक असतं काळासारखं दिसेल किंवा सफेद असलं तरी वरती एक जाडसर टोक दिसेल, ते काढून घ्यायचं आहे। हां बघा जाडसर टोक दिसतोय, तो जाडवाला एक सिंगल टोक काढायचा बस। बाकीचं तुम्ही कसंही भाजी करा किंवा भजी करा, काही करून खाऊ शकता। हे असं आतलं काढतोय, आता हे इतके जास्त आहेत वेज खायचं म्हणून बसलो आहे, पण असा मला कोलंबी साफ केल्याचा फील यायला लागलाय। कोलंबी साफ करायला जसा वेळ जातो ना, तसं हे बारीक बारीक काढून एक एक असं साफ करायला लागतंय। अर्ध थोडंसं घेतलं आहे आता भजी बनवण्यासाठी, याची भजी बनवून घेऊया। पाण्यात टाका, चीक आहे याला, जसं कच्च्या केळ्यांना चीक असतं ना तसं याला चीक आहे। बघा हे साफ केलेलं पण एक आलं आहे त्याच्यात, तर काढून घेतलं आहे पहिला। आता याला फुटल्याच्या नंतर एक उकळी येण्यापर्यंत गरम पाण्यात टाकून ठेवायचं आहे, जेणेकरून त्याचा करवटपणा पूर्णपणे निघून जाईल। उकळी आल्याच्या नंतर चाळणीत काढून घ्या, मग याला मीठ मसाला म्हणजे मसाला लावायला घ्या, नाही तर इतकं कडू होईल ना तोंडात नाही घेऊ शकत। आपण याला मॅरिनेट करून घेऊया। सगळ्यात पहिला टाकूया मीठ, त्यानंतर टाकूया हळद, नंतर टाकूया आपला आखरी स्पेशल मसाला। वेज बनवतो मग उत्साह फुल, नॉनव्हेज सारखा आहे कारण रेग्युलर मंगळवार गुरुवार वेज खातो। आणि हे आहे
कॉर्नफ्लोअर सगळ्यात शेवटी आपण टाकलंय कॉर्नफ्लोअर। पहिला सुक्कच आपण मिक्स करून घेऊ, त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालू। जो धुतलेला पाणी होता ना तोच याच्यामध्ये होता, त्यातच हे थोडंसं ओलसर झालंय म्हणून अजून थोडंसं कॉर्नफ्लोअर घालू, ज्याने वरती एक लेअर येईल पूर्ण कॉर्नफ्लोअरची आणि कुरकुरीत होईल ते। कॉर्नफ्लोअर म्हणजे मक्याचं पीठ, तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठसुद्धा याच्यासंगती टाकू शकता। तर आता आपलं रेडी झालेलं आहे। हे बघा कॉर्नफ्लोअर इतका छान चिपकला आहे ना त्याला, मला वाटतं खूप कुरकुरीत होणार आहे केळ्या वेफरसारखं असं मला फील यायला लागलं हे बघून। आपण टाकूया आपलं तेल, तापलं आहे, टाकूया तेलात। फ्राय होतं आहे आपलं, तेव्हापर्यंत आपण डिश केळ्याच्या फुलांची भजी। तर आता आपण टेस्ट करून बघूया कशी झाले भजी। एक वेगळी टेस्ट आहे, खूप छान झाले भजी या खायला। तुम्हाला पण असे नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर। हे केळ्याचं फूल मी आणले दादर फूड मार्केटवरून। भजी खाल्ल्याच्या नंतर एंड पॉईंटला आहे ना एकदम, भजी खाऊन झाल्यावर तोंड थोडंसं करवटसारखं झालं आहे, थोडीशी करवट भजी होतेच ही खायला नाही पण तोंड थोडंसं करवट झालं आहे, त्यामुळे तुमच्या जिम्मेदारीवरती बनवा।